महत्त्वाची बातमी बघूया. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी नागपूरमधल्या विधिमंडळामध्ये पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झालेली आहे. आजच्या सुनावणीमध्ये खासदार राहुल शेवाळे यांची आता उलट तपासणी घेतली जाते. सुरुवातीला शिंदे गटाचे वकील साखरे यांच्याकडून त्यांना काही प्रश्न विचारले गेले आणि त्यानंतर आता उबाठा गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून शेवाळे यांची उलट तपासणी सुरू असल्याचं समजत आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी नागपूरच्या विधिमंडळामध्ये विधानसभा अध्यक्षांसमोर आता पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झालेली आहे. खासदार राहुल शेवाळे यांची उलट तपासणी आज होतीये आणि या सुनावणीमध्ये आजच्या नेमकं काय होतं हे देखील पाहावं लागणार आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, आजच्या सुनावणीमध्ये राहुल शेवाळेंची उलट तपासणी सध्या केली जात असल्याचं समजतंय, काय नेमकी अपडेट या संदर्भातली? नक्कीच, ज्या पद्धतीनं सुनावणी सुरू आहे, प्रत्येक सदस्याची सुनावणी सुरू आहे, यात प्रत्येक सदस्य हा कधीपासून शिवसैनिक होता, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कसे संबंध होते, त्यांनी जे नेमणुका केल्या होत्या त्याबाबत काय माहिती आहे, असे विविध मुद्दे जे आहेत या मुद्द्यांवरती सारखं प्रश्न जे आहेत ते प्रत्येकांना विचारले जातात. विशेष करून एक राष्ट्रीय कार्यकारिणी जी होती शिवसेनेची, आधीच्या शिवसेनेची, तर त्या कार्यकारिणीबद्दल सगळ्यांना प्रश्न विचारला जातोय, पत्र दाखवलं जातंय आणि या पत्राच्या आधारे विचारलं जातं की यावरती ज्या सह्या केलेल्या आहेत, या राष्ट्रीय कार्यकारिणीमधले कोणकोण तुमच्या ओळखीचे आहेत, यावर जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे जे आता राहुल शेवाळे आहेत, हे किंवा काल योगेश कदम होते, त्याच्यात दिलीप मामा लांडे होते, असे विविध जे आमदार आणि सगळे पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची साक्ष सुरू आहे. राहुल शेवाळेंना एक पत्र दाखवलं गेलं होतं, त्या पत्राबाबत त्यांनी माहिती विचारली असता, या पत्राबाबत मला काही माहिती नाही, ही माहिती खोटी दिलेली आहे आणि राहुल शेवाळे यांच्याकडून कार्यकारण ठराव झाला नसल्याची माहिती, हा ठराव प्रथमच पास असल्याची माहिती दिलेली आहे. म्हणजे एक ठराव होता असा, या ठरावामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की या पत्रात सांगण्यात आलं होतं की एका सभेमध्ये हा ठराव झाला आहे आणि असं त्यावरती यांनी राहुल शेवाळ्यांनी उत्तर दिलं होतं की अशी कुठली सभा झाली नाही, तर असा ठरावाचा प्रश्नच उद्भवत नाही. तर 27 फेब्रुवारी 2018 चे पत्र राहुल शेवाळ्यांना दाखवण्यात आलं होतं, निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून काढलेली प्रिंटआउट आहे असं जे ठाकरे गटाचे वकील आहेत त्यांचं असं म्हणणं आहे. 23 जानेवारी 2018 रोजी शिवसेनेच्या कार्यकारिणीचा ठराव आहे, हे पत्र जे दाखवलं होतं त्यावरती राहुल शेवाळे यांची साक्ष दिली होती. 25 जूनला मी सेनाभवनला गेलो होतो, सेनाभवन हे माझ्या लोकसभा मतदारसंघात येते, मी नेहमी सेनाभवनला जात असतो, त्यावेळी जी राजकीय परिस्थिती झाली होती त्याबाबत 25 तारीखपूर्वी आम्ही सर्व खासदारांनी बैठक घेतली होती, तेव्हा ठरवलं होतं की उद्धव ठाकरे यांना एनडीएमध्ये सामील व्हावं. म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आहे की खासदारांनी स्वतःहून बैठक घेऊन असं ठरवलं होतं की एनडीएमध्ये सामील व्हावं आणि त्यानंतर ही विनंती त्यांनी उद्धव ठाकरे यांना केली होती. 25 तारखेला या सर्वांनी उद्धव ठाकरे यांना येणार होतो म्हणून सांगितलं होतं आणि उद्धव ठाकरे यांना ते भेटले देखील होते. 2019ला एनडीए म्हणून निवडणूक लढवली होती, मतदारांनी महायुती म्हणून त्यांना निवडून दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण निवडणूक लढली होती आणि त्यानंतर सामील झालं पाहिजे होते. म्हणजे उद्धव ठाकरे खासदारांनी ठराव केला होता, खासदारांनी त्याविषयी त्यांचं मत मांडलं होतं आणि एनडीएमध्ये सामील होण्याबाबत सहमती देखील झाली होती. असं असताना ते उद्धव ठाकरे जे आहेत ते एनडीएमध्ये सामील का झाले नाही, या सर्व याच्यावरून ते सर्व खासदार जे ते प्रचंड नाराज झाले होते आणि 2004ची निवडणूक जिंकायची असेल तर आपल्याला मोदींच्या नेतृत्वात लढलं पाहिजे असं पुन्हा एकदा सर्व खासदारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. म्हणजे काही महत्वाचे मुद्दे यावेळेला मांडले गेलेले आहेत आणि या अनुषंगानं आता पुढे सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहावं लागणार आहे. अजित, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमान्य.